सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतोय तो किस्सा खुर्ची का, पाहूया काय आहे हे खुर्चीवरून रंगलेलं मानापमान नाट्य। किस्सा खुर्ची का, याची खुर्ची त्याला आणि त्याची खुर्ची याला, खुर्चीवरून मानापमान नाट्य। राज्य मंत्रिमंडळात खुर्चीवरून रुसवे फुगवे सुरू झालेत। पहिला अंक रंगला कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांमध्ये। मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्र्यांची खुर्ची असते। अजित पवारांच्या बाजूच्या खुर्चीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ बसले होते। अशोक चव्हाण आल्यावर म्हणाले, मी माजी मुख्यमंत्री आहे, राजशिष्टाचारानुसार ही माझी खुर्ची आहे, त्यावर मीही माजी उपमुख्यमंत्री आहे, मलाही राजशिष्टाचार आहे, असं भुजबळ म्हणाले। तरीही अशोक चव्हाण ही खुर्ची माझीच यावर कायम राहिले। अखेर भुजबळ उठून बाजूच्या खुर्चीत बसले। दुसरा अंक विधान भवनातला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभेत चौथ्या रांगेत जागा दिली। भाजप नेत्यांच्या हे फारच मनाला लागलं बहुतेक। मंत्रिमंडळ बनवणं हा त्या मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही, कोणागा मंत्री बनवायचं कोणागा नाही, पण या सभागृहात आपला अधिकार आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, अध्यक्ष महाराज मंत्रिमंडळात त्यांना घेतलं नाही मी समजू शकतो, पण त्यांना बसायला जागा जी दिली आहे ही प्रथा परंपरेच्या बाहेर आहे। खुर्ची नाट्याला राजू शेट्टींनीही फोडणी दिली। तीन पायांचं हे सरकार असंच वागलं तर जनताच त्यांची खुर्ची काढून घेईल, असा इशारा त्यांनी दिला। तीन पायाची चेहरे खेळणाऱ्या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावा की सगळे काही आलबेल नाही, आणि तुम्ही जर का या महाराष्ट्रातल्या जनतेला जर का ग्रही धरलं तर तुमच्या पुढाखालच्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात ठेवावा। हे तीन पक्षांचं सरकार, त्यात बडबडे वजनदार नेते, त्यामुळे इगो क्लॅशेस आणि राजशिष्टाचाराची तारांबळ उडणारच। आपापल्या खुर्च्या सांभाळण्याची कसरत रंगतदार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।